dreams. See you in your beautiful dreams. सुपर एक्साइटेड मुलगी आमची. So it's 11:58. Arushna has arranged for this lovely cake. So this was the second surprise. Yes, and thank you so much for the surprise. Most welcome. आणि आमच्यात सर्वात जास्त जे एक्साइटेड आहेत ती आहे नायसा. नायसाला मस्त आता केक मिळणार आहे म्हणून शी सुपर एक्साइटेड. Yes. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sunny. Happy birthday to you. Yeah. Happy birthday Baba. Happy birthday. So they are magical candles. त्याच्यामुळे ते अजिबात पण भिजत नाहीयेत. Happy birthday Baba. I'll give you nice a wait thumb. Happy birthday Baba. Thank you so much. Happy birthday. No. नायसाला केक खायचा आणि. So how was the surprise? Surprise was really good. सो सरप्राईज मी एक्सपेक्ट केलेलं शेट बिकॉज ना तो मार्केटमध्ये मला बोलत होता अरे केक नाही घेतलंस तू मला अरे केक बोले नो केक आपण उद्या कापू केक. किती क्यूट. So, surprise इथे नाही थांबत. देर आर सम मोर सरप्राईज. ओ माय गॉड. सो ते उद्या. आय थिंक सो दे सरप्राईजेस क्रिएटिव्ह असतील. नाही यावेळेस मला एवढं टाइम नाही मिळालं की मी क्रिएटिव्ह काय करू. युजुअली रचना म्हणजे खूप क्रिएटिव्ह आहे. काय नाही की क्रिएटिव्ह आयडियाज असतात तिथे. बोलू दे ना बाबांना. एक तर बाबांचा आवाज कमी आहे तर तुझा आवाज एवढा. हा बोला. सो एव्हरी टाइम ती काही ना काही सरप्राईजेस घेऊन येते. एकदम क्रिएटिव्ह आयडियाज असतात आणि असे एकदम क्रिएटिव्ह गिफ्ट्स असतात. सो आय थॉट ते असेल तिचे म्हणजे ती गिफ्ट करेल. नाही पण मला ह्या वेळेस बिल्कुल सुद्धा टाइम नाही मिळाला. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत करायला तर क्रिएटिव्ह तर नाही. And this is the best gift, I think so. हेच क्रिएटिव्ह होतं. Yes, एवढं अरेंज करणं, एवढं सक्सेसफुली सगळं करणं आणि खूप बेस्ट गिफ्ट आहे. खूप बेस्ट सरप्राईज आहे कारण महाबळेश्वर इज व्हेरी क्लोज टू मी. मला खूप आवडतं महाबळेश्वर आणि येस इव्हन रचनासाठी खूप क्लोज आहे ना महाबळेश्वर. आणि इट्स लाईक आर सेकंड होम अभिच्या भाषेत. अभिचं पण हे सेकंड होम आहे आणि आमचं पण हळूहळू सेकंड होणार. आमचं सगळेच सेकंड होम झाले. लोणावळा महाबळेश्वर आर व्हेरी क्लोज टू अस कारण वी आर नेचर लव्हिंग आणि वी आर ट्रॅव्हल फ्रीक. सो आम्हाला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं आणि असेच खूप सारे ओकेजन्स येतील लाईफमध्ये आणि आम्ही एकमेकांना असेच सरप्राईजेस देऊ. हो नायसा पण मला सरप्राईज देणार आहे आणि नायसाने पण मला गिफ्ट आणले. काय आणलंय बाबू? काय नाही गिफ्ट. तीच एक गिफ्ट आहे. तुला कशाला पाहिजे गिफ्ट? बाबा इज व्हेरी हॅपी अँड द डे स्टार्ट विथ सच अ लवली. ती गाणं गाते तुझ्यासाठी. चलो चलो उद्या आता झोपा. लिव्ह लाफ एंड लव्ह म्हणजे एंड नाही झालाय ब्लॉग असंच.
मॉर्निंग. सो वेकिंग अप टू दिस ब्युटिफुल व्ह्यू, खूप अमेझिंग वाटतंय, मस्त थंड थंड आहे. आणि आम्ही कधीच उठलो, अराउंड 6 o'clock, सो नाव इट्स 6:45 आय. आणि आम्हाला सनराईज बघायला जायचं होतं, पण 6:40 सनराईज झालंय, बट स्टील वी आर गोइंग टू गो आउट अँड एक्सप्लोर. सो तुम्ही तर बघणारच आहात, अँड देन स्टे ट्यून. And nice and nice to Baba but utle. Good morning to everyone. Aaj aaj special ahe karan aaj ahe Babancha birthday. So how is your birthday morning? I mean khupach awesome ahe, khupach refreshing ahe, ane khup bara vatte, khup relaxed. महाबळेश्वरला बर्थडे सेलिब्रेट करायचं, ते पण एवढं थंडगार ॲटमॉस्फिअर आणि स्वीट नोव्हेंबर. नोव्हेंबर इज आ फेवरेट मंथ ऑफ सेलिब्रेशन. खूपच आनंद आहे, खूपच एक्साइटमेंट आहे. नवीन दिवस, नवीन सुरुवात, आयुष्याची नवीन सुरुवात. आपण मला जे ओळखत असतील, माझे जुने फ्रेंड्स, त्यांना माहिती की न्यू बिगनिंग, हॅशटॅग न्यू बिगनिंग आणि न्यू स्टार्ट असं मी नेहमी बर्थडेला बोलतो. सो माझे फ्रेंड्स जे आहेत त्यांना माहितीच आहे की मी माझ्या बर्थडेला हा डायलॉग माझा कंपल्सरी असतो की लाईफ इज फुल ऑफ सेलिब्रेशन अँड येस इट्स अ न्यू बिगनिंग आणि येस फीलिंग व्हेरी हॅपी, व्हेरी ब्लेस्ड अँड ग्रेटफुल अँड लव यू सो मच. लेट्स स्टार्ट the day with the sunrise. And झोकी झालेलाय, झोकी झालेलाय कधीच, पण फॉग असल्यामुळे कळत नाहीये, म्हणून आम्ही बाहेर चाललो. बघूया, बिगनिंग द डे विथ पॉझिटिव्ह वाइब्स आणि फुल ऑफ एनर्जी. येस, युनिव्हर्सला जिथून एनर्जी मिळते, सनराइज आय मीन सन, तिथे आम्ही चाललोय एक्सप्लोर करायला. आय मीन टू सी द सनराइज. वा, गुड मॉर्निंग नाइसा. वा वा, जेवढी काल रात्री थंडी होती तेवढी तरी नाही आहे सकाळी. सुनो, सर्च केल्यावर आम्हाला कळलं की इथे एक विल्सन पॉइंट आहे, जिथे सनराईज, त्याचं नावच विल्सन पॉइंट ऑफ सनराईज आहे. आणि ते हॉटेलच्या खूप जवळ आहे, 900 meters वर आहे. सो आम्ही इथे आलो, पण जस्ट बिकॉज ऑफ फॉग सन काय दिसत नाही आहे, बट बाहेर एवढी थंडी आहे आय गेस बिकॉज असं फॉग दिसतोय आम्हाला. भारी वाटतंय. स्टील काल जेवढी रात्री थंडी होती ना, मी परत बोलेल ही तेवढी नाही आहे, म्हणून खूप मस्त वाटतंय, थंड थंड, खूप रिफ्रेशिंग आणि खूप पॉझिटिव्ह. विदाउट मास्क, भारी फील, फ्रेश एअर, फ्रेश एअर. कॅन सी द फॉग. सो खूप लोक आहेत इथे, म्हणजे
वर्क करतात. ऑफकोर्स खूप डिस्टन्सवर आहेत, पण ऑलमोस्ट मला वाटतं इथे जे लोक स्टेला आले असतील ना, इथे वॉकला आलेत. सो हे खूप बेस्ट आहे वॉकिंगसाठी. सो बर्थडे बॉय फुल एन्जॉय करतोय. मी जे सुपर एक्साइटेड आहे, ऑलवेज ड्रायव्हिंग सीटवर असतो म्हणून कधीच पॉसिबल नाही होत त्याला की तो तिथे जाऊन उभा राहील, आणि तो आज फुल एन्जॉय करतोय. मी विचार करतोय हा, तेव्हा तो उडायला होतो एकदम. And a lavish breakfast for a birthday boy. Yes, thank you so much for the lovely birthday morning. Yes, it's the biggest treat for the birthday till now. So now we are done with our breakfast and we are going to the infinity pool. Amchi ride.
So the swimming pool and pools all are closed. But beautiful. Just look at the view. There are pools. चालू असा ट्रस्ट मी असले भारी पिक्स आले असते तिकडे खूप ब्युटिफुल आहे. अमेझिंग व्ह्यू, अमेझिंग क्लायमेट विथ अमेझिंग पीपल इन माय लाईफ. बेस्ट गिफ्ट आहे. बेस्ट स्टेकेशन. किती वेळा बोलणार. आय एम व्हेरी ग्रेटफुल. ही इज एन्जॉयिंग टू हिज फुलेस्ट. हा पूल ओपन असता तर आम्ही तर फुल तयारीत आलेलो स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे वगैरे. पण इट्स ओके. हे लक्षातच नाही आलं की पूल्स बंद असतात आता. Nice. Hey, Dini. बाबा काहीतरी भलतेच खुश आहेत बाबा. अँड द बेस्ट पार्ट इज इथे कोणीही नाहीये. आम्ही तिघच आहोत. ओ माय गॉड. नाइस. मस्त गरम गरम. नाही सर कसले एन्जॉय करते बर्थडे बॉय बरोबर. नाही सर बाबांबर मस्त टब्बात घेते ती. नाही सर आले कुगडी माझी बाबुली ती काय करते. नाही सर काय करते. मुरा दादा नाही घरा चारा खा पाणी पी. बब्बू कुठे जायचं फूल बघूया. लास्ट टाइम व्ह्यू बघूया. ओके Someone is looking beautiful.